मृत्यूशी झुंज देणाऱ्याने डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे ऐकतच सोडले प्राण. मृत्यूआधी व्यक्त करत होता गाणं ऐकण्याची इच्छा. सांगली जिल्ह्यात एक अनोखी घटना घडली. एक सच्चा भीमसैनिक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची गाणी ऐकत ऐकतच कालकथित झालाय. एवढंच नव्हे तर या मृत्यूशी झुंज देणाऱ्या भीमसैनिकाने डॉक्टर बाबासाहेबांचे गाणे ऐकल्यानंतरच प्राण सोडलेत. पाहूयात ही डोळे पाणावणारी बातमी. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही, दर्शनाची संधी भीम मागत होता माझा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा, गोधा तीर पडला तरी जरला सैनिक माझा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. क्षणार्धातच माझा अंत जवळ आलाय. मला माझ्या बाबासाहेबांची भीमगीते ऐकू द्या. हे अखेरचे शब्द आहेत सांगलीतील प्रसिद्ध चित्रकार, उत्कृष्ट रांगोळीकार, दलित पॅंथरचे कार्यकर्ते प्रसाद सहदेव एरंडोलीकर यांचे. प्रसाद एरंडोलीकर यांचं अल्पशा आजाराने नुकतेच निधन झाले आहे. त्यांची प्रकृती अत्यवस्थ झाली होती. डॉक्टरांनी त्यांना घरी घेऊन जा असा सल्ला दिला होता. त्यांचे कुटुंबीय रडत होते. पत्नी, मुलं, भाऊ, भावाची मुलं, सुना, नातवंडे त्यांच्यासोबत ते घरात बसले होते. घरातील लोक त्यांची काळजी घेत होते. मात्र एरंडोलीकर म्हणत होते, मला बाबासाहेबांची गाणी ऐकायची आहेत. त्यांच्या या इच्छेनंतर कुटुंबीय रडत रडतच बाबासाहेबांची गाणी म्हणत होते. गाणी ऐकत ऐकतच प्रसाद एरंडोलीकर यांनी प्राण सोडले. सिद्धार्थ परिसर येथील व सिद्धार्थ व्यायाम मंडळाचे खेळाडू, सभासद व माजी कोषाध्यक्ष तसेच चित्रकार, उत्कृष्ट रांगोळीकार, दलित पॅंथरचे कार्यकर्ते प्रसाद सहदेव एरंडोलीकर वय 59 यांचे दिनांक 12/10/2021 रोजी अल्पशा आजाराने निधन झाले आहे. त्यांच्या पश्चात 2 मुले, 1 मुलगी, पत्नी असा परिवार आहे. पत्रकार स्वप्नील उर्फ गोंगा एरंडोलीकर यांचे ते काका होते. प्रसाद एरंडोलीकर यांच्या निधनाने सिद्धार्थ परिसरच नाही तर संपूर्ण सांगली परिसरावर शोककळा पसरली आहे. पूजा एटमे, स्वाभिमानी न्यूज, विटा. गोधा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा. गोधा तीरी पडला तरी लढला सैनिक माझा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. उघडलाच नाही काळ्या रामाचा दरवाजा. हाडाची कवाडे इचली उघडलीच नाही. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही. आम्हाला हवी ती क्रांती घडलीच नाही. दर्शनाची संधी भीम मागत होता माझा. उघडलाच नाही.